मी जी पण गोष्ट सांगतोय तुम्हाला हे रिझल्ट ओरिएंटेडच आहे आणि तुम्हाला ह्याच मेडिटेशन बघायचं आहे, तुम्हाला कुठं बाहेर जायची गरज नाही. मी तुम्हाला कमिट केलेलं आहे की ज्यावेळेस माझं शिबिर आपलं हे आजचं वर्कशॉप संपेल त्याच्या अगोदरच तुम्हाला ती स्टेज आपल्या सर्वांशी घेईल की तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल, पीस ऑफ माइंड मिळेल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल, आनंद मिळेल आणि तुम्ही पाहू शकता इथेच. कारण तरच ते करण्यामध्ये माझं आहे, अदरवाईज मी तुम्हाला काहीतरी सांगायचं आणि जर तुमचं जर वेदना जर गेल्या नसतील किंवा तुम्हाला जर तिचं जर रिलॅक्सेशन वाटत नसेल तर पॉईंट नाही. असे अनेक माझ्या वर्कशॉपमध्ये हे मला अनुभवले ते ह्या पण वर्कशॉपमध्ये येतील ह्याची मला खात्री आहे. तुम्ही स्वतःला अनुभवून घ्या, एक्सपिरियन्स घ्या की काय होतं आहे. दुसरी जर मेडिकल टर्ममध्ये जर आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर त्याचं डायग्नॉस करतं, कशामुळे झालं, त्याचं कॉज काय आहे, कशामुळे ह्या सगळ्या घटना घडल्या असं म्हणतो. ज्यावेळेस आपण ही एक विशिष्ट पद्धती आहे त्या त्याचा उपयोग करतो त्यावेळेस आपण हे कॉज वगैरे काहीच बघत नाही, आपण डायरेक्टली एक्सपिरियन्स बघतो की नाही पुढची व्यक्ती आहे त्याला वेदना होतात, तो आजारी आहे त्याला सफर होतं, त्याला त्रास होत आहे, हीच गोष्ट आपल्याला बघायची. बस इमिजिएटली आपण ॲक्शन सुरू करतो आणि इथं काय आपण लोकांनी विचार करत नाही, इथं आपण डायरेक्टली आपण अप्लाय करतो ते प्रिन्सिपल, हे नॉलेज आपण अप्लाय करतो आणि आपण लगेच रिझल्ट पण बघतो आणि तुम्ही पण बघाल हे जे रिझल्ट तुम्ही सांगतो. असा एक बेनिफिट हा आहे की फक्त मी तुम्हाला सांगत जाईल त्याचा शरीराच्या त्याचा पाठवर तुम्ही जागृती ठेवायची आणि तो भाग तशाशा बघा रिलॅक्स करायचा. नंतर आपलं श्वासोश्वासाकडे पण लक्ष द्यायला सांगणार आहे, त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे त्या पण मी गोष्टी सांगणार आहेत, पण त्याचा त्याचा वेळेसच मी तुम्हाला सांगणार, त्याच्या मी त्याचा डिटेल्स काय बोलत. आणि तुम्ही लक्षात घ्या की हा आपला अतिशय अमूल्य वेळ आहे, पूर्ण शक्ती तुमची जी आहे ती तुम्ही पूर्ण एकाग्रता करा, एकरूप करा आणि ह्या प्रॅक्टिससाठी द्या. असं लक्षात ठेवा की जीवनातलं जे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे ते मी आता हे पुढचे 40 मिनिटं करा असं ठरवून करा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला माहिती असेल की आपण सर्वांनी खूप मेडिटेशन केलेले आहे पण आता तुम्ही एक डोकं दूर काढून टाकले मी याच्यामध्ये मेडिटेशन केलेलं, जो कप आहे ना तो खाली करा पूर्ण. मला माहिती आहे प्रत्येकाचा अनुभव आहे, मी त्यांना तुम्हाला नाकारत नाही आहे, परंतु आपल्याला काही जर स्वीकारायचं असेल ना तर पर्यंत ज्या गोष्टी आहेत ना आपल्या त्यापर्यंत बाजूला ठेवा की माझा अनुभव असा असा होता, तो थोडा वेळ बाजू, तो तुमचा आहे त्याला मी नाही म्हणत नाही, पण ही गोष्ट करताना मी नव्याने करतोय, मला पास एक नव्याने काहीतरी घेऊ शकते आणि नव्याने करण्यामध्ये एक वेगळी तुम्हाला एक झलक मिळेल आणि मला ती झलक तुम्हाला देण्याचा मला खूप प्रयत्न करायचा. ही झलक आहे ध्यानाची, एक झलक असते, ती झलक आहे ती तुम्ही बघू शकाल आणि तुम्ही स्वतः मला सांगणार देतात आणि तुमच्या सगळ्यांच्या अनुभवापर्यंत तिथे टेक होते तर हे होणार आहे. कारण ही खूप अमूल्य गोष्ट आहे, ही जगापर्यंत गेली पाहिजे की तुम्ही आज माझ्याबरोबर आहेत दोन चार तास एकत्र बसलेला, तुम्हाला मिळालेला हा आनंद हा इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ही हे माझं उद्दिष्ट आहे ह्या वर्कशॉपचं, की ही जी सुख समाधान जे रिलॅक्सेशन म्हणू, जे पीस ऑफ माइंड म्हणू, हे जसं तुम्हाला इथे मिळालं ना तसे आपले जे बांधव आहे ज्यांना अजून माहीत नाही असा गोष्टी तिथपर्यंत मला जायचं, त्यांना पण पोहोचवायचं वेगळ्या माध्यमातून, हा माझा उद्देश. ठीक आहे, तर एक विचार हा, जसं तुम्ही आता सांगितलंय की जसं आता तुम्ही सांगितलं की त्या पेशंटच्या अंदाजे वय काहीतरी 65-70 तसं तुम्ही ते कुठले आणि त्यांचं नाव वगैरे मी सांगू शकलो असत्या गोष्टी, पण माझे पेशंट्स आहेत, अनेक पेशंट्स असतात आणि ते वेगवेगळ्या प्रांतामधून असतात. अच्छा, आणि आमची पहिल्यांदा एक हे असते की पेशंटचं नाव वगैरे सांगू नये त्यांना, कारण ते खूप कॉन्फिडेन्शियल असतं ते वेगळं. हे तर मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं, असे मी तुम्हाला हे तर बॉडीबद्दल मी सांगितलं आहे. बॉडीबद्दल तुम्ही 1996 पासून मी ज्यावेळेस मी वेगवेगळ्या मी कधी माझा अजून परिचय करून दिला नाही त्या काय काय केलं कशी वेळ ते मी तेही तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये सांगितलं तुम्हाला पाहिजे असेल तर तेही सांगेल आणि मी तेही तुम्हाला अनुभव शेअर करू शकेल की किती ब्युटिफुल हे अनुभव आहेत, लोक त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं की ज्यांना आपण बिलकुल टच न करता ह्या थेरपीचा किती चांगला उपयोग होऊ शकतो. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी पुढचे सेशन पण घेईल त्याच्यावर. इट इज व्हेरी ब्युटिफुल थिंग्स, खूप छान आहे. ह्याला एक इट इज हिलिंग एनर्जी हिलिंग त्याला म्हणूया. NLP पण मी करतो, त्याचे पण खूप चांगले रिझल्ट आहेत, पण हिलिंगवर तर वंडरफुल रिझल्ट.